नमस्कार मित्रांनो, वेलकम बैक टू माय चैनल गेट रेडी विथ मी फॉर क्रिसमस। हा असा नवीन कोरा करकरीत वीडियो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आमच्या इथे क्रिसमस पार्टी आहे आणि त्याच्यासाठी मला फक्त 15 मिनिटे मिळालेले आहेत आवरायला। घरातली कामं वगैरे आवरून फक्त 15 मिनिटात मला रेडी व्हायचं आहे। तर मी मामाअर्थचं ग्लो इल्युमिनेटिंग हायड्रेटिंग कन्सिलर जे आहे ते लावून घेतलं आहे आणि पटापट ते स्किनमध्ये ब्लेंड करून घेतलं आहे। त्याचा फॉर्म्युला जो आहे तो अतिशय हायड्रेटेड आहे, ड्राय स्किनसाठी अतिशय परफेक्ट आहे। त्यानंतर मी घेतलं आहे के ब्युटीचं फाउंडेशन आणि ते बोटाने आधी पटापट पूर्ण त्वचेला मानेला लावून घेतलं आणि त्याच ओल्या ब्युटी ब्लेंडरने सगळं कानांसकट ब्लेंड करून घेतलं स्किनवरती। हे सगळं ब्लेंड झाल्यानंतर मी वापरली आहे न्यूडची कंटूर स्टिक। ही कंटूर स्टिक न्यूड या ब्रँडची आहे आणि कंटूरिंग स्टिक वापरल्यानंतर ते पटापट ब्लेंडरने ब्युटी ब्लेंडरने तिथल्या तिथेच ते ब्लेंड करून घ्यायचं आहे सगळं। अजिबात ते पुसायचं नाही किंवा उरबाडायचं नाही आहे, तिथल्या तिथेच ते सगळं मी ब्लेंड करून घेतलं। त्यानंतर हा सगळा जो बेस झाला आहे तो लॅक्मेच्या ट्रान्सल्युसंट पावडरने सेट करून घेतला आणि हा मेकअप आपला सेट झाला। हा बेस फक्त 5 मिनिटात झाला। स्किन प्रिपरेशन अगदी छान झालं त्यामुळे बेस लवकर होतो, त्यामुळे आधी स्किन प्रिपरेशन करायला विसरायचं नाही। त्यानंतर मी माझं सगळ्यात आवडीचं शुगरचं पॅलेट घेतलेलं आहे। बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, त्यामध्ये मी आधी ब्लश अप्लाय केलं, त्यानंतर कंटूर पावडर अप्लाय केली जिथे जिथे कंटूर स्टिक वापरली होती आणि त्याच्यानंतर बोटाने मी हायलायटर लावून घेतलं नाकाला, हनुवटीला आणि कपाळाच्या मध्यभागी, जे आपल्याला प्रोडक्ट्स फेसवरती जिथे हायलायटेड पॉईंट्स आहे तिथे मी लावून घेतलं। त्यानंतर मी थोडंसं सिंदूर लावलं, रेड कलरची थीम होती, रेड अँड व्हाईट। त्यानंतर मी के ब्युटीची लिप लायनर पेन्सिल घेतली, तिच्याने लिप लाईन करून मेबलिन न्यूयॉर्कची लिपस्टिक शेड नंबर 175 रिंग लीडर ही न्यूड लिपस्टिक लावून घेतली। त्यानंतर मी आयलायनरचा स्केच पेन घेतला, कारण आयलायनर ड्रॉ करायला माझ्याकडे टाईम नव्हता। सो हे लोकल ब्रँडचं आयलायनर आहे, ते पटापट मी आयलायनर ड्रॉ करून घेतलं। अशा प्रकारे आयलायनर झाल्यानंतर माझा मेकअप तयार झाला। आता केसांचं हेअरस्टाईल करायला वेळ नव्हता, त्यामुळे मी साधंच माझं नेहमीचीच हेअरस्टाईल केली, अर्धे केस वरती बांधून घेतले आणि माझा मेकअप झाला। आता मला थोडंसं अजून हायलाईट ग्लोवी करायचं होतं, कारण पार्टी होती। सो मी हे माझं फेवरेट हायलायटरचं जे पॅकेट आहे ते घेतलं आणि त्याच्याने पटापट अजून थोडासा ग्लो येण्यासाठी हायलाईट करून घेतलं। अशा प्रकारे माझा मेकअप झाला संपूर्ण। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की। चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर येत रहा। बाय बाय गाईज, स्टे ट्यून, मेरी क्रिसमस।